विदर्भाची आध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या डव्हा येथील नाथरंगे महाराजांच्या यात्रेला रथसप्तमी पासून सुरुवात झाली आहे. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेला विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्त दर्शनासाठी दाखल झाले. यात्रेत वेगवेगळ्या प्रकारची दुकानं थाटली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाथरंगे महाराज यांच्यावर श्रद्धा असल्यानं शेतातील काम सोडून सर्वजण आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी येत आहेत. विशेष म्हणजे इथं असलेलं ब्रह्मदेवाचं राज्यातील एकमेव तर देशातील दुसरं मंदिर असून या ब्रह्मदेवाच्या मस्तिष्कावर शाबरी भाषेत विश्वनाथ बाबांनी भविष्य लिहून ठेवल्याची आख्यायिका आहे. बघूयात या सगळ्यावरचा स्पेशल रिपोर्ट. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डव्हा या गावात एक शतकापूर्वी एक अनोळखी व्यक्ती दिगंबर अवस्थेत अवतरली. दोन्ही डोळ्यांनी आंधळी सडपातळ बांधा काळा सावळा रंग वयाच्या 75व्या वर्षी डव्हा इथं फिरता फिरता मारुतीच्या पारावर आली. दिगंबर अवस्थेत असल्यानं लोक त्याला नंगा असं संबोधू लागले. नंग्या या नावानं त्याची ओळख झाली. कालांतरानं गावकरी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना त्याची प्रचिती दाखवण्यास सुरुवात पारावर पेटवलेल्या धुनीतील राख लावून अनेकांच्या व्याधी दूर केल्याचंही सांगण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या गायी वस्तू त्यांनी शोधून दिल्यात. महारोगासारखे रोग बरे केले. तसेच मुक्यांनाही वाचा आणल्याचं भक्तगण सांगतात. हा कुणी वेडा पिसा नाही तर नाथ घराण्यातील मच्छिंद्र अवतार असल्याचं समजल्यानंतर या नाग्याला नाथ गंगे बाबा मच्छिंद्रनाथ नंगे महाराज या नावानं सर्वजण महाराष्ट्रात ओळखू लागलेत. डव्हा नगरीत तेव्हापासून सर्व लोक त्यांना नाथ नंगे महाराज या नावानं ओळखतात. तेव्हापासून डव्हा गावाची प्रतीक पंढरी म्हणून ओळख बनली आहे. रथसप्तमीला नाथ नंगे महाराजांचा परकाय प्रवेश झाल्यानं भक्त मोठ्या संख्येने इथे येतात. गुरु शिष्याचं हे जगातील एकमेव मंदिर असल्यानं रथसप्तमीला राज्यासह जिल्ह्यातील लाखो भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. दरवर्षी रथसप्तमीला भव्य यात्रेचं आयोजन करण्यात येत असून याही वर्षी नाथनंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली. नाथनंगे महाराज आणि विश्वनाथ बाबांचं दर्शन महाप्रसाद घेऊन भक्त तृप्त झाल्याचं पाहायला मिळालं.